रस्त्याचे जे अनेक प्रस्ताव आले होते त्या विषयावर भारतीय जनता पक्षाने अनेक मुद्दे उपस्थित केले आणि हे मुद्दे एवढ्यासाठी होते की मुंबई महानगरपालिकेने 21,000 कोटीचे रस्ते गेल्या 25 वर्षात मंजूर केल्यानंतर सुद्धा मुंबईकरांना दर्जेदार रस्ते अद्याप मिळालेले नाहीत आणि म्हणून 2020 साली जे रस्ते पास झाले त्याची आता नेमकी परिस्थिती काय आहे, आता जे जे प्रस्ताव आलेले आहेत ते पुणे दराच्या निमित्त आहेत, मग मुंबईकरांना दर्जेदार रस्ते मिळतील का, स्टॅक कमिटीची जी मार्गदर्शक तत्व होती त्याची काय झालं, या रस्त्याच्या बाबतीमध्ये क्वालिटी एजन्सी कुणाची असणार आहे आणि पुणे दराच्या निमित्ता ह्या गेल्या वेळेला प्रशासनाने बरोबर नाहीत म्हणून फेटाळल्या होत्या, मग आज उमेदवाराच्या निमित्ता कशा चालतात, अशा प्रकारचे अनेक प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी उपस्थित केले. प्रशासन त्याला उत्तर देऊ शकलं नाही म्हणून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हे सभागृहात बसून राहिले आणि जोपर्यंत उत्तर येणार नाही तोपर्यंत आम्ही या सभागृहातून हलणार नाही असा आम्ही पवित्रा घेतला. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष आणि अतिरिक्त आयुक्त वेलारासू यांनी आश्वासन दिलं की पुढची स्थायी समितीची बैठक सुरू होण्याच्या अगोदर रस्त्याच्या बाबतीतली उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ, पण एकंदरीतच मुंबईकरांना दर्जेदार रस्ते मिळावेत याच्यासाठी भारतीय जनता पक्षाने आज सगळे प्रश्न उपस्थित केले होते ज्या प्रश्नाला प्रशासन उत्तर देऊ शकलं नाही.